महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत कुरबुरी सुरू आहेत. आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं त्यांना दिलेल्या 2 जागांचा प्रस्ताव फेटाळला आहे. मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीनं हा प्रस्ताव फेटाळला आहे. या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपालही उपस्थित होते. माहितीनुसार महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला 2 जागा दिल्या होत्या. पुण्यात झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या 2 जागांचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीनं आम्हाला सुधारित प्रस्ताव द्यावा असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. दरम्यान मोकळे यांच्या या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीवरच प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. महाविकास आघाडीच्या वतीने जो 2 जागांचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला दिलेला होता तो वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळलेला आहे. आम्हाला हरणाऱ्या 2 जागा ज्या त्यांनी देऊ केलेल्या होत्या त्या 2 जागा आम्हाला नको आहेत. अकोल्याची सुद्धा जागा आम्ही सोडण्याची तयारी त्या ठिकाणी दाखवली होती आणि अकोल्या व्यतिरिक्त या ज्या 2 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीचे पक्ष आम्हाला देत होते तो आम्ही या ठिकाणी नाकारलेला आहे. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत त्या बैठकांमध्ये आम्हाला बोलवलं जात नाही. 2 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान कुठल्याही कम्युनिकेशनमध्ये कुठल्याही बैठकीत आम्हाला बोलवलं गेलं नव्हतं. शेवटची बैठक ही 6 मार्चला झाली. आज 15 तारीख आहे. अद्याप कुठलंही कम्युनिकेशन महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाकडनं आमच्याशी केलं गेलेलं नाही आहे. ही या पद्धतीची जी काही वागणूक वंचित बहुजन आघाडीला दिली जात आहे आणि हरणाऱ्या 2 जागा ज्या त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला होता तो आम्ही या ठिकाणी नाकारत आहोत. आम्ही सहभागी होण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करतो आहे, अजूनही करतो आहे. आणि कालची जर बाळासाहेब आंबेडकरांची पत्रकार परिषद आपण बघितली असेल तर बाळासाहेबांनी सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अगदी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करत राहू. मात्र आता त्या पक्षांना त्यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे, त्यांना भूमिका घेणं आवश्यक आहे. कारण आम्ही यायला तयार आहोत याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या हरणाऱ्या जागा आम्हाला ऑफर कराल, आम्ही ते घ्यायचं आणि तडजोड स्वीकारायची. तर तुम्हालाही आमची गरज आहे, वंचित बहुजन आघाडीचा मतदार तुम्हाला हवा आहे तर तसा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारसुद्धा निवडून देण्याची तयारी तुम्ही दाखवली पाहिजे. या आघाडीत किंवा महाविकास आघाडीत जाण्यास कुठलाही नकार देत नाही आहोत. त्यांनी दिलेला प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे इतकाच त्याचा अर्थ आहे. त्यांनी सुधारित प्रस्ताव द्यावा किंवा चर्चेला बसावं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.